नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण एक कविता पाहणार आहोत जिचे नाव आहे मना खानदेशनी माती। ह्या कवीत जन्माला आलेल्या आहेत। त्यांची मायभाषा मायबोली ही अहिराणी होती आणि या अहिराणी कवितेतच त्यांनी अनेक कविता रचलेल्या आहेत। त्यापैकीच एक कविता म्हणजे मना खानदेशनी माती। मना खानदेशनी माती ह्या कवितेत त्यांनी आपल्या खानदेशातील चारही जिल्ह्यांचा, खानदेश म्हणजे कोणकोणता भाग, तर खानदेशात येतो पहिला जळगाव जिल्हा, दुसरा आहे धुळे, तिसरा नंदुरबार आणि चौथा नाशिक, या चारही जिल्ह्यांचा मिळून जो काही विभाग तयार झालेला आहे याला म्हणतात खानदेश। आणि या खानदेशात बोलली जाणारी, प्रामुख्याने बोलली जाणारी जी भाषा आहे ती आहे अहिराणी। या अहिराणी कवितेत त्यांनी आपल्या या खानदेशाच्या थोरवीचं वर्णन केलेलं आहे। अनेक अनेक ज्या चांगल्या गोष्टी आपल्या खानदेशात आहेत त्या सर्व त्यांनी आपल्या कवितांमध्ये वर्णन करून ठेवलेल्या आहेत। आपल्या ज्या चालीरीती आहेत, आपले जे अनुभव आहेत, ते सुद्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी मांडून ठेवलेले आहेत। अशाच प्रकारची त्यांची आज आपण एक कविता अभ्यासणार आहोत जिचे नाव आहे मना खानदेशनी माती। चला तर मग पाहूया मना खानदेशनी माती।